नमस्कार. आज दिनांक 18/7/2024 वार गुरुवार. केडी चौधरी डाळिंबे आड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. केडी चौधरी फुटेज डाळिंबे आड नाशिक, केडी चौधरी कोर्ट डाळिंबे आड इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंबे आड पुणे या तिन्ही बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये आपल्याला आमच्या युट्यूब चॅनलवर जर या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आपल्या इतर नातेवाईकांना मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नोटिफिकेशन ह्या सतत आपल्याला मिळत जातील आणि बाजारातली जी घडामोड आहे ही सातत्याने आपल्यासमोर येत राहील. बऱ्यापैकी आपण भयभीत झालो होतो. मधल्या काळात थोडासा महाराष्ट्रात पाऊस चालू झाला आणि त्या पावसाच्या दरम्यान काही बाजार थोडेसे मंदी जाणवले, परंतु ही मंदी 4-2 दिवस होणार हे आपल्याला सातत्यानं सांगितलं. पण ज्या भागात पाऊस चालू झालेला नव्हता, जिथले माल चांगले सुकलेले होते त्याचे चांगले ऍव्हरेज मिळत होते, परंतु भिजलेल्या मालाला थोडासा नक्कीच अनुभव हा थोडासा कमी अधिक येत होता. आणि बऱ्यापैकी आजही जाग्यावरती 60 आणि 70 रुपयांनी व्यापारी मागतोय. परंतु मी आपल्याला निदर्शन आणून देऊ इच्छितो की नाशिक असेल, पुणे असेल, इंदापूर असेल, आज 60-65-70 रुपये गोटीचे रेट झालेले आहेत. सरासरी चांगल्या गोट्या 75-80 रुपये जात आहेत आणि टॉप क्वालिटीची गोटी 90-100-105 रुपये सुद्धा जाते. आज पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर 240 रुपयापासून पर्यंत माल जो गेला त्याची 105 रुपये गोटी ही साधारणतः 150 ग्रॅमची गोटी होती आणि या मालाला 156 रुपये ज्यावेळेस ऍव्हरेज मिळतोय तर अशी माल आजही जाग्यावर 100-110 रुपये मागतायत. आणि मेडियम माल असेल तर थोडासा कलर डिम असेल किंवा चांगला जरी असेल तरी आजही भीती घालून आपल्याला 60-70-75 रुपयाचे रेट पाहायला मिळतात. आणि त्यानंतर त्याचं रिजेक्शन होत आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रातून पाऊस बऱ्यापैकी नाहीये, उत्तर भारतातही पाऊस नाहीये. हप्ताभराचा एक अंदाज पाहिला तर पाऊस उत्तर भारतामध्ये सुद्धा नाहीये आणि आता जे मधल्या काळात जे माल भिजून बॉक्समध्ये पॅकिंग होत होते त्यातली 4-6 फळं ही खराब होत होती, त्यामुळे व्यापाऱ्याचेही नुकसान होत होतं आणि व्यापारी भीतीने तो माल रेट कमी रेटने बाजारातही खरेदी करत होता आणि जागेवरती त्याची खरेदी कमी रेटमध्ये होती. परंतु मी आपल्याला सांगितलं होतं की साधारणतः 15-20 तारखेचा पुढचा टप्पा हा आंबा कमीचा आहे आणि त्यानंतर आंबा कमी झाला की बऱ्यापैकी रेट हे वाढायला लागतील आणि त्याच पद्धतीने बाजाराची खोडदोड आहे. बऱ्यापैकी मागच्या 2-4 दिवसापूर्वी सर्वच मार्केटला माल हे बऱ्यापैकी ज्यादा दिसत होते, आपण घाबरला होता कारण पाऊस 9 तारीख ते 16-17 तारखेपर्यंत पाऊस सांगितला होता. मला वाटतंय पुणे जिल्ह्यात तर रेड अलर्ट केला होता, शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या, परंतु हवामान खात्याचे अंदाज हे फेल ठरले आणि भीतीपोटी आपण कमी रेटमध्ये देण्याच्या मनस्थितीत होता असाल तर आपली ती नुकसानीची भरपाई होण्यासारखी नव्हती आणि म्हणून मी शेतकऱ्यांना सावध करत होतो. परंतु काही भागामध्ये लाल पुरळ येण्याचं प्रमाण वाढायला लागले आणि तिथं जास्त पाऊस पडलेला आहे. अशा शेतकऱ्यांना मी सांगितलं अजिबात बाग थांबू नका, आपण काढून घ्या. भले आपल्याला रेट कमी वाटत असेल, ज्यादा वाटत असेल, परंतु आपला मालच जर टिकत नसेल तर आपण थांबू नका. परंतु ज्या भागात आजही पाऊस नाहीये आणि बऱ्यापैकी बुरशीला रोखू शकतील असे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मी नम्र निवेदन करेल की आज 100-105 रुपयाची गोटी आपल्याला नक्कीच पाहायला भेटती, हीच थोड्या दिवसात गोटी तुम्हाला 100-125-130 रुपयापर्यंत पाहायला भेटेल. आणि जसा ऑगस्ट उजाडेल तसा आपल्याला 10-15 ऑगस्टच्या नंतर 150 रुपयाची गोटी जे रेट आपल्याला पाहायला भेटतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात तरी मला जाणवते. आणि म्हणून ज्यांना रोखता येईल बाग, ज्याची विरळ विरळून माल काढता येईल अशा परिस्थितीमध्ये आपण जाग्यावरती 150 रुपयाच्या गोटीची अपेक्षा जर मी करत असेल तर जाग्यावर तुम्ही 100-110 रुपयाने माल देऊ नका, माल विरळून काढा. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आज 18 तारीख एक 10-12 दिवसाचा पिरियड एकदा निघून गेला की ऑगस्ट ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल त्या ऑगस्टमध्ये अजून रेट वाढलेले असतील. त्यामुळं या सर्वच परिस्थितीमध्ये मी एकच सांगेल की आज महाराष्ट्रामध्ये आपली 3 मार्केट आहेत. नाशिक मार्केटलाही चांगली पसंती उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाने दिलेली आहे. एक डिजिटल मार्केट, एक अत्याधुनिक मार्केट म्हणून या मार्केटची ओळख ही महाराष्ट्रात नाही देशात एक नंबरची म्हणून पाहायला लागलेली आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये आपले पुणे डाळिंबे आर्डर हे सातत्यानं आपल्या नजरेसमोर आहे. आणि पुण्याबद्दलची जर ख्याती पाहिली तर पुण्यामध्ये मॉल असेल, स्टॉल असेल, अगदी मुंबई, गोवा, बेंगलोरचे ग्राहक असतील तर टॉप क्वालिटीचा जो रेट मिळतोय तो महाराष्ट्रात नाही देशात कुठं रेट मिळत नाही अशा परिस्थितीचा रेट हा पुणे
मार्केटमध्ये मिळतोय. फक्त अडचण एकच आहे की आपल्याला लांबून यायचा असेल, आपला क्वालिटीचा माल असेल, तर गाडी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोहोचली पाहिजे, जेणेकरून आम्हाला सकाळी 5:30 वाजता किंवा 5 वाजताही आम्ही ऑक्शन चालू करू शकतो. म्हणून आता 5:30 टायमिंग आहे, 5:30 पर्यंत निवड, वजन आणि ही सगळी प्रोसिजर होणे गरजेची असते. गाड्यांच्या लाईनच्या लाईन लागतात, रांगा लागतात, त्यामुळे लांबचा जर शेतकरी असेल आणि चांगल्या क्वालिटीचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर आलं पाहिजे. हेही विनम्र निवेदन माझ्या शेतकरी बांधवांना निवेदन करेल. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांना इंदापूर शक्य आहे, इंदापूरला सुद्धा रेट हे महाराष्ट्रातल्या इतर मार्केटच्या तुलनेत चांगले पाहायला भेटतात आणि शेतकरीही तिथं समाधानी आहे. आम्ही खरं तर इंदापूर तालुक्यासाठी हा विचार केला, परंतु आजूबाजूच्या जिल्ह्यातला सुद्धा तिथं ज्यावेळेस माल यायला लागलेला आहे. कारण इंदापूर तालुक्यातली लागवड ही आता पुन्हा वाढायला लागली किंवा मधल्या काळात कमी होती, पण इतर जिल्ह्यातून सुद्धा त्या ठिकाणी आवक येत आहे. ज्यांना पुणे शक्य नसेल, ज्यांना नाशिक शक्य नसेल, त्यांनी इंदापूरकडे जा. ज्यांना पुणे शक्य असेल त्यांनी पुण्याकडे या. आणि ज्यांना नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केट हे आडगावमध्ये आहे, त्यांना शक्य असेल त्यांनी केडी चौधरी फुटेक्सला आपण नाशिकला भेट द्या. खरं तर आज मी नाशिकला होतो, कालही मी पुण्याचा अंदाज पाहिला, आज इथंही आज नाशिकचा अंदाज पाहिला, परंतु पुणे आणि नाशिक हे बऱ्यापैकी हे जेमतेम लेवलवर चालले. कदाचित पुणे 2 रुपयांनी उजव नक्कीच असेल, परंतु ते ह्या अर्थाने आहे तिथं टॉप क्वालिटीचा माल हा स्थानिक बाजारपेठेमध्ये जात असताना तिथला ग्राहक वर्ग हा डिमांड करू पाहत असताना तिथं जागाव देणाऱ्या शेतकऱ्यांनी नक्कीच पुण्याकडे जा. परंतु जो लोडर आहे, जो उत्तर भारतात किंवा पूर्ण भारतात माल जातोय, त्यांना नाशिक आणि पुणे हे जवळजवळ सेम लेवलवर रेट मिळत आहेत. आणि म्हणून कदाचित शेतकऱ्यांची अजूनही मानसिकता पुण्याबद्दलच जास्त होत आहे. त्यांच्या मनामध्ये पुण्याबद्दलची जरी चांगली मानसिकता असेल, तरी उद्याच्या भविष्य काळामध्ये पुण्याची जागा ज्यावेळेस कमी पडते, त्यावेळेस नाईलाजाने आम्हाला 50-50 गाड्या उभ्या ठेवाव्या लागतात, त्यावेळेस आपली अडचण होत असेल, तर त्यावेळेस नाशिक मार्केटला आता पर्याय झालेला आहे. परंतु जोपर्यंत पुणे मार्केटची कॅपॅसिटी आहे, जोपर्यंत पुणे मार्केटला आपण माल टायमिंगला पोहोचू शकताय, तर नक्कीच पुणे मार्केटला या. पण जास्तीचा लोंडा आजही मी पाहतोय पुण्याकडेच वळतोय, परंतु पुण्याकडे वळत असताना शेतकरी वर्गाचे नक्कीच जास्त पैसे होत आहेत. परंतु ज्या क्वालिटीचे माल आहेत त्यांना जागेपेक्षा पुण्याचे नक्कीच रेट चांगले मिळतात. म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तिन्ही मार्केट ज्या वेळेस आपण चालू केलेले आहेत, शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून चालू केलेले आहेत, आणि म्हणून आत्ताचे जे रेट पाहता आपण माल विरळून पाहा. आणि दरम्यानच्या काळामध्ये आता आपण जर 60-70 रुपयांनी रेट देत असाल तर मोठीच 75-80 रुपये जायला लागलेली आहे किंवा 60 रुपयाच्या पुढे आहे, आणि टॉपची क्वालिटी 100-105 पर्यंत जायला लागली आहे. आणि म्हणून या सर्वच गोष्टीचा एक लेखाजोखा आपल्या पुढे मांडत असताना जर कोण म्हणत असेल मंदी आहे, तर मी एकच सांगेल की मंदी नाही. रेट कडाडलेले आहेत, माल घटलेले आहेत, सर्वच मार्केटमध्ये माल घटलेले असताना आपल्या तिन्ही मार्केटला महाराष्ट्रात उच्चांकी आवक आहे, परंतु ही आवक सुद्धा आपल्याला कमी पडेल एवढा ग्राहक वर्ग आपल्याकडे वाढलेला आहे. कारण नाशिकमध्ये सुद्धा मागच्या वर्षी आपल्याकडे काही ग्राहक आल्याच्या नंतर, त्यांना चांगले अनुभव आल्याच्या नंतर, ती सर्वच मंडळी आता आपल्याकडे येऊ पाहत असताना आपल्याकडे लोडर वर्ग सुद्धा पुणे आणि इंदापूर आणि नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात असताना शेतकरी वर्गाचा नक्कीच फायदा होतोय. आणि म्हणून ज्यांना काही मनामध्ये शंका असतील त्या शेतकरी बांधवांना मी नक्कीच सांगेल, जागेवरती देत असताना जागेवरतीचा रेट आणि आमच्या इतर मार्केटचा रेट आणि आमच्या तिन्ही मार्केटचा रेट तपासा आणि होणारा नुकसान टाळा. एवढंच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.